नमस्कार भावांनो मी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काही लूप सॅम्पलचा नाही आज स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओ आहे ज्यांचे ज्यांचे चॅनल आहेत आणि जे रिमिक्स करतात आणि यूट्यूबवरती सोडतात त्यांच्यासाठी स्पेशली आजचा हा व्हिडिओ आहे तर काळजीपूरक बघा कारण खूप फायदेशीर असणार आहे हा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही खूप काही यामधून नवीन नवीन नवी, समजेल तुम्हाला यामध्ये तर टायटल वाचलं असेल तुम्ही कॉपरेट संबंधित आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही डी जे आणि जर युट्यूबवरती सोडत असेल तुमच्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण मी एक चॅनल ओपन केला माझ्या मित्राचाच आहे तुम्ही बघता येते कॉपीराइट क्लेमचे सॉन्ग भरपूर आहेत आणि व्ह्यूज पण भरपूर गेले त्या चॅनलवरती तुम्ही इथं बघू शकता व्ह्यूजची संख्या किती आहे ती तर असे कॉपिराईट क्लेम कसे हटवायचे किंवा कॉपीराइट स्ट्राइक केली तर काय प्रोसेस करायची ते तुम्हाला चैनल करूं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपले चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर ठेवा भावाच्या आत्ता सबस्क्रायबर नऊ हजार सहाशे ब्याण्णव झाले आहेत म्हणजे लवकरच दहा हजार सबस्क्रायबर होतील माझा मित्राचा एक, एक हा तर त्याचा चॅनल आहे कॉपीराइटेड व्हिडिओ बनवण्यासाठी मी हा चॅनल घेतलेला आहे म्हणजे त्यांचा तर खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की कॉपीराइट क्लेम वगैरे कसा काढायचा मराठीमध्ये कुठलेच तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाही कॉपीराइट क्लेम कसा काढायचा त्यावरती म्हणून मी खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की कॉपरेट क्लेम आला तर काय करावा आणि कसा काय तो रिमूव्ह करायचा या संबंधित आजचा टॉपिक होणार आहे फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण तुमच्याच फायद्यासाठी आजचा हा टॉपिक आहे आपल्या गाण्यावर जर कॉपरेट क्लेम आला ओरिजिनल कंपनी ओरिजिनल ओनरचा तर, तर त्याचा फायदा त्यांना खूप होतो मित्रांनो तुम्ही जेवढी मेहनत करता त्यांचा जर कॉपरेट क्लेम आला तर त्याच्या पूर्ण मेहनत आपली वाया जाते आणि पूर्ण जो फायदा आहे तो त्यांना होतो आप आपले व्ह्युअर्स सबस्क्रायबर्स सगळे तिकडे कन्वर्ट होतात म्हणजे व्ह्यूवर्स कन्यूट होतात आपले तिकडे सबस्क्रायबर शक्यतो नाही होत पण व्ह्युवर्स कन्यूट होतात इथे बघताय पाच सॉंगला कॉपरेट क्लेम आला आहे त्यातमधला एक मी ओपन केला आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस समोर येतं आहे कॉपरेटेड ओनर बघताय तुम्ही आर डी सी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड बेऑन हाल प्रितेश भोईर यांचं गाणं आहे सिंगर आहे ते तर त्यांच्या गाण्याचा एक ऑटोमॅटिक कॉपरेट क्लेम आलेला आहे या सॉंगला त्याने रिमिक्स केलेला सॉंगला आला आहे आणि पूर्ण सॉंगला हा कॉपरेटेड क्लेम आहे बघताय इथून झिरो पॉईंट झिरो टू फोर पॉईंट फोर वन अशा इतक्या टायमाचा हा कॉपीराईट क्लेम आहे इथे दाखवते बघा मॉनिटायझेशन तर नाही आहे या चॅनलचं पण मॉनिटायझेशन जर असलं आणि तुमच्या गाण्यावरती क्लेम आला तर त्या गाण्याचा काहीच फायदा नाही होत तुमच्या चॅनलवर ठेवून त्याचा पूर्ण जी अर्निंग असते ती ओरिजिनल कंटेंटला जाते तर त्यासाठी काय करावं तर इथे ॲक्शनमध्ये तुम्हाला बटन दिसायचं दोन रिप्लेस सॉन्ग आणि म्यूट सॉन्ग आणि इतकं इथं खाली दिसतंय डिस्प्यूट इथं डिस्प्यूटचा आपल्याला ऑप्शनमध्ये म्हणजे जर तुमचं ओरिजिनल कंटेंट असेल तर ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर कोणाचं सॉन्ग रिमिस केलं आहे आणि त्याच्यावरती कॉपरेट क्लेम आला आहे तर तुम्हाला रिप्लेस सॉन्ग किंवा म्यूट सॉन्ग हे दोन ऑप्शन दिलेत दोन्ही ऑप्शन तुम्ही काय पण करू शकता जर रिप्लेस सॉन्ग केला तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला युट्यूब लायब्ररीमधला सॉन्ग रिप्लेस करून ला टाकावं लागेल तर आपण आता त्याच्याचबद्दल बोलतोय तुम्ही जर डिस्प्यूट करत असाल तर तुमचा ओरिजिनल कंटेंटला क्लेम दिला असाल कोणी तर तुम्ही डिस्प्यूट करा नाहीतर मग रिप्लेस सॉंग नाही तर म्यूट सॉन्ग या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा कॉपीराईट क्लेम घालू शकता म्हणजे जो तुमचा सॉंगला जो ओरिजिनल कंटेंटचा कॉपरेट क्लेम लागला आहे तो हटून जाईल तर मोस्टली मी याच्यामध्ये कॉपीराईट क्लेम जर आला तर मी म्यूट सॉंग करतो शक्यतो म्हणजे म्यूट सॉंगच करतो मी म्यूट सॉंग केल्यानंतर इथे ऑप्शन ओपन होतात म्यूट ऑल साऊंड देन सॉरी म्यूट ऑल साऊंड वेन सॉन्ग प्लेस त्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आहे म्यूट सॉंग ओनली तर आपल्याला ते नाही करायचं आहे आपल्याला म्यूट ऑल साऊंड वेन सॉन्ग प्ले ते याच्यावरती करा क्लिक करायचं आहे हे दोन ऑप्शन आहेत ना तर याच्यावरती क्लिक केलं तुम्ही पहिल्या ऑप्शनवरती तर तुमचं पूर्ण गाणं आहे ना ते म्यूट होईल आणि सेकंड ऑप्शन आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्यूट सॉन्ग ओनली म्हणजे ज्या गाण्याला त्यांनी कॉपरेट दिले ओनरनी तो गाणंच आपल्याला फक्त म्यूट करायचा आपली जे डी आप जे मिक्सिंगची रिदम असते म्हणजे बीट वगैरे असते ती वाजवून ठेवायची जेणेकरून आपले जे व्ह्युअर्स आहेत ते जाणार नाहीत कुठेच आणि त्याचा फायदा ओरिजिनल कंटेंटला होणार नाही तर आपल्याला फक्त म्यूट सॉन्ग ओनली करायचं आहे जेणेकरून आपल्या या सॉंगवरचा कॉपरेट क्लेम हटून जाईल तर मी तुम्हाला करून पण दाखवतो हो इथे कंटिन्यू जर केला तर पुढचा एक इंटरफेस ओपन होतो तुमचा जर चॅनल मॉनिटाईज असेल आणि तुमच्या गाण्यावरती जर कॉपरेट क्लेम आला असेल तर त्याचा पूर्ण अर्निंग आहे ना ती ओरिजिनल कंटेंटला जाते ही एवढी एक सोपी पद्धत आहे सांगण्याची म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये कोणीच कॉपीराईट क्लिमबद्दल सांगणार नाही मी पहिल्यांदा सांगतो आहे तर तुम्ही नक्कीच याबद्दल जाणून घ्याल अशी माझ्याकडून मी प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला समजेल क्लिअरली तर आपल्याला फक्त म्यूट सॉन्ग ओनली करायचं आहे आपल्याला ज्या बीट लावलेलं आहे आपण त्यांना म्यूट होणार फक्त ओरिजिनल कंटेंटचा सॉन्ग आहे तो क्लेम होईल त्यावरती क्लिक करून ओके करायचं आहे फक्त बाकी बघताय ते पाच सॉन्ग आहेत त्यांचे व्ह्यूज बघताय तुम्ही तीन लाख एक लाख सेहेचाळीस हजार दोन लाख बारा हजार असे व्ह्यूज आहेत आणि या पाचही गाण्यावरती कॉपरेट क्लेम आला आहे तर त्याला मी हे पाचही गाण्यांचा क्लेम आहे ना ते क्लिअर करून देतो भावाचा चॅनलचा रिव्ह्यूज कंटेंट आहे बट त्याला मी बोललो की होऊ हो थोडे इन्क्रीज नंतर मग तू कंटेंट चेंज कर आणि तुझा पण चॅनल मॉनिटाईज होईल सो आत्ता सध्या तो सबस्क्राईबर किंवा व्ह्यूवरसाठी म्हणजे जी ऑडियन्स आहे ती आपण थांबवण्यासाठी हे व्हिडिओज वगैरे अपलोड करतो आहे जेणेकरून ती ऑडियन्स आपल्याला नंतर पण तशीच सपोर्ट करेल जशी आता करते तर आता हे पाच सॉन्गला आहे ना मी फक्त म्यूट सॉन्ग ओनलीच करणार आहे म्हणजे कॉपरेट क्लेम निघून जातील अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाण्यावरती जर कॉपरेट क्लेम आला असेल तर तुम्ही काढू शकता बघता येते मी दोन वेळा अप्लाय केला या चॅनलला मॉनिटायझेशनसाठी पण रियूज कंटेंट आला आहे मला माहीत होतं रूज कंटेंटच येईल त्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे कशा कंटेंटला रियूज कंटेंट येतो तुम्ही पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथून जाऊन बघू शकता कंटेंट रिअल कंटेंट कसा येतो कोणत्या टाईपच्या चॅनलला येतो तर पाच इथे क्लेम दिसतात मी पाचही क्लेम काढून देईन त्याला हीच प्रोसेस आहे जशी मी सांगितली ना तसंच तशीच सेम प्रोसेस तुम्हाला करायचे एक तर म्यूट सॉन्ग ओनली करायचं आहे तुम्हाला म्हणजे ती बीट असते आपली ओरिजिनल ती नाही रिमूव्ह होणार फक्त जो ओनरचा मेन सॉन्ग असतं तोच आपण रिमूव्ह करायचा जेणेकरून त्याला पण फायदा नाही होणार आणि त्याचा फायदा आपला फायदा तो पण घेऊ शकणार नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॉपरेट जर क्लेम आला चॅनलवरती तर अशा प्रकारे काढू शकता आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओमध्ये कॉपरेट क्लेमबद्दल समजला असेल जर समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये